नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कल्पना रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम स्वस्त मस्त आणि जबरदस्त अशी मैदा बर्फी बनवतो आहे। तर पहा, ही बर्फी दाखवते तुम्हाला अगदी खवा बर्फीप्रमाणेच बनलेली आहे आणि जवळून दाखवते, पहा किती सुंदर दिसत आहे, तोडूनही दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे, बिलकुल कडक होत नाही, चिवट पण होत नाही, छान खवा बर्फीप्रमाणेच ही बर्फी बनते, पण खायला पण खूप अप्रतिम लागते। तर चला आता आपण ही बर्फी बनवायला सुरुवात करूया। तर खूप सोपी बर्फी आहे आणि खूप झटपट कमी साहित्यातच बनते। तर आपला पॅन गरम आहे, गॅस लो आहे, यामध्ये मी पाव कप साजूक तूप घातले, पाऊण कप मी मैदा घातलेला आहे। आता आपल्याला बारीक गॅसवर हा मैदा सारखा हलवी 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मैद्याचा हलकासा सुगंध यायला लागला की मैदा काढून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त आपल्याला ओव्हर कुक नाही करायचा, नाही तर मग मैद्याचं चव आणि रंग बदलल्या जाईल, मग बर्फी पण चवदार बनणार नाही। तर एक 5 मिनिट झालेत, आपल्या मैद्याचा हलकासा सुगंध सुटलेला आहे। आता आपण हा मैदा एका वाटीमध्ये काढून घेतो आहे। तर पहा, मी वाटीमध्ये काढून घेतला आहे। आता याच पॅनमध्ये आपण पाक बनवतो आहे। 1 कप मी साखर घातली, 1/2 कप पाणी घातले। या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना। तर या ठिकाणी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। आता आपण गॅस लो टू मिडियम केला आहे आणि 1 तारी पाक आपल्याला बर्फी करता बनवायचा आहे। तर हळूहळू पहा, साखर विरघळायला लागलेली आहे आणि 4 ते 5 मिनिटानंतर आता पाक आपण चेक करतो आहे। तर बोटावर मी थोडासा पाक घेऊन दाखवते। 1 तार आपल्या पाकाची सुटत आहे, म्हणजे पाक तयार आहे। यापेक्षा घट्ट पाक आपल्याला नाही बनवायचा, नाही तर मग आपली बर्फी खूप कडक बनेल। आता आपण या वाटीमध्ये भाजून घेतलेला मैदा आपण या पाकात घालतो आहे। त्यानंतर आपण आता यामध्ये 2 चमचे पोहे खायचे चमचे या मापाने मी दूध पावडर घेतली, ती पण घातली, आणि 4-5 ड्रॉप आपण रोज इसेन्स घालतो आहे। या ठिकाणी तुम्ही केवडा इसेन्स, इलायची इसेन्स पण घालू शकता। आणि दूध पावडरमुळे आपली बर्फी छान चवदार बनते, खायला पण एकदम टेस्टी लागते। त्यामुळं आपण या ठिकाणी 2 चमचे दूध पावडर घातली। आता व्यवस्थित याला भरभर मिक्स करून घ्यायचं आहे, गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। तर हे जे बर्फीचं मिश्रण आहे, यामध्ये बिलकुल गुठळ्या बनता कामा नये, एकसारखं प्लेन आपलं हे मिश्रण बनलं पाहिजे। तर पहा, आपल्या या मिश्रणाला किती छान अशी चकाकी आलेली आहे। हळूहळू हे मिश्रण पॅन पण सोडायला लागले आणि उलटण्याभोवती असं गोळा पण होत आहे। तर हे मिश्रण आपलं उलटण्याभोवती गोळा होईल इतपत याला गरम करून घ्यायचं आहे। तर पहा, आता मिश्रण चांगलं गोळा पण व्हायला लागलेलं आहे। तर या स्टेजला आपण यामध्ये 1 चमचा टुटीफुटी घालतो आहे। टुटीफुटीमुळं आपली बर्फी खूप सुंदर दिसते, खायला पण छान लागते। ज्यावेळेस आपण बर्फी खातो त्यावेळेस टुटीफुटी आपल्या दाताखाली आली की खूप सुंदर टेस्ट लागते। तर या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता पण घालू शकता किंवा सुकं खोबरं किसूनही घालू शकता। आता मी ट्रेला साजूक तूप लावून ऑइल किंवा तुम्ही या ठिकाणी तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता। तर मी ट्रे आता ग्रीसिंग करून घेतला आहे, यामध्ये आता आपण हे बर्फीचं मिश्रण घालतो आहे। तर पहा, आता मिश्रण घातलेलं आहे, आपलं बर्फीचं मिश्रण अतिशय कमी प्रमाणात आहे, त्यामुळं ट्रेच्या कमी जागेत मी याला पसरून घेत आहे। तर या ठिकाणी तुमच्याकडं बर्फी तयार करण्याचा ट्रे नसेल तर तुम्ही छोटी खोलगट प्लेट पण बर्फी तयार करण्याकरता घेऊ शकता किंवा एका छोट्या ताटात पण तुम्ही बर्फी बनवू शकता। आता 1 चमच्याच्या साह्याने मी याला प्लेन करून घेतलेलं आहे। जसजशी आपली बर्फी थंड होते तशी घट्ट होते। तर 1-10 मिनिट मी याला फ्रीझरमध्ये ठेवली होती, हवं तर तुम्ही रूम टेम्परेचरला पण ठेवू शकता। आता आपण याला कट करून घेतलेली आहे। तर कट करताना आपल्याला ही बर्फी थोडासा जोर देऊन कट करावी लागते। तर पहा, आपली बर्फी आता तयार आहे आणि किती सुंदर या बर्फीच्या वड्या आपल्याला कापता पण येत आहेत। तर आता आपण ही बर्फी जवळून पण मी तुम्हाला दाखवते, पहा किती सुंदर बनलेली आहे। यामध्ये जी टुटीफुटी घातली ती पण किती अप्रतिम दिसत आहे, तोडून पण दाखवते किती मऊ खुसखुशीत झालेली आहे।
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा, आपले चॅनल कल्पना रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.